पुणे लोकसभा मतदारसंघात उमेदवाराची घोषणा करून भाजपने आघाडी घेतली आहे. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. मुरलीधर मोहोळ यांनी आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दैनिक प्रभात कार्यालयाला भेट दिली. यावेळी सामान्य कार्यकर्ता ते खासदारकीचा उमेदवार हा प्रवास महायुतीची ग्राउंड रियालिटी पुण्यासाठीचं व्हिजन याबाबत त्यांच्याकडून जाणून घेतलं. मी तेच अनेक वेळा म्हणालो की हेच वैशिष्ट्य आहे भारतीय जनता पक्षाचं. सर्वसामान्य कार्यकर्ता हा त्या ठिकाणी संघटनेत काम केल्यानंतर त्याला चांगली संधी मिळू शकते. म्हणजे आज मीच वॉर्ड स्तरावरती सरचिटणीस अध्यक्ष इथपासून सुरू केलेला प्रवास एक लोकसभेचा उमेदवार हा प्रवास जर पाहिला तर मला असं वाटतं की तिथंच आमच्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चित समाधान वाटतं की हे इथंच घडू शकतं हा एक आत्मविश्वास आमच्या सगळ्यांमध्ये आहे. निश्चितपणे मला असं वाटतं की ते पहिलं नम्रपणे मी स्वीकारलं पाहिजे. एकूणच त्यासाठी आमच्या देशपातळीवरील सगळे नेतृत्व आहे, राज्य पातळीवरील नेतृत्व आहे, यांना निश्चितपणे धन्यवाद देईन. माननीय मोदीजी आहेत, अमितभाई आहेत, नड्डाजी आहेत, राज्यामध्ये देवेंद्रजी आहेत, बावनकुळे साहेब, चंद्रकांतदादा, हे सगळीच मंडळी. एका कार्यकर्त्याला एक दिलेली मोठी जबाबदारी आहे, पक्षानं, संघटनेनं किंवा लोकप्रतिनिधी म्हणून जी जी संधी मला मिळाली त्या प्रत्येक वेळेला त्या जबाबदारीला न्याय द्यायचा या भावनेतनंच काम करत आलो. आणि आता पुन्हा एकदा नव्यानं जी संधी मिळेल, मला विश्वास आहे की 10 वर्षामध्ये मोदीजींच्या माध्यमातून जे काही पुण्यासाठीचं काम झालं, अनेक मोठे प्रकल्प, मोठ्या योजना ज्या पुण्याला मिळाल्या, मग त्याच्यामध्ये मेट्रोचा विषय आहे, मेडिकल कॉलेज आहे, चांदणी चौकासारखा इतका मोठा प्रकल्प आहे, जायका प्रकल्पासाठी 1000 कोटीचं अनुदान असेल, असे FAME II अंतर्गत पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी म्हणून 100 इलेक्ट्रिक बसेस मिळणं असेल, असे अनेक विषय, प्रधानमंत्री आवास योजनेतून मिळालेली गरिबांसाठी घरं आहेत, इतके मोठे प्रकल्प ज्यावेळेला मोदी सरकारच्या माध्यमातून पुण्याला मिळाले. राज्य म्हणून देवेंजींच्या काळामध्ये 14 ते 19 ते मुख्यमंत्री असतानासुद्धा अनेक प्रकल्प, अनेक योजना पुण्याला मिळाल्या, कारण त्यांचं विशेष प्रेम पुण्याबद्दल कायम दिसून आलं, ते कधी लपून राहिलं नाही. आत्ताही या महायुतीच्या सरकारच्या काळातसुद्धा अजितदादा देवेंजी आणि एकनाथ शिंदेसाहेब यांच्याही माध्यमातून अनेक कामं पुण्याला मिळाली. याच्यावरच 5 वर्षामध्ये महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी म्हणून आम्ही काम करत असताना मला असं वाटतं की पुणेकरांना अपेक्षित अशा पद्धतीचं काम करणं आम्हाला यश आलं. जो जाहीरनामा आम्ही पुणेकरांना निवडणुकीपूर्वी दिला होता त्यामध्ये बऱ्यापैकी आम्हाला ते काम पूर्ण करण्यात यश आलं. आणि म्हणून एकूणच मला असं वाटतं की हा सगळा विचार करता पुणेकर हे निश्चितपणे विकासाच्या बाजूनं आपलं मत तयार करतात, मतदान करतात आणि आपला प्रतिनिधी निवडून देतात. त्यामुळे पुन्हा मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी मला असं वाटतं पुण्याचं जे एक मत आहे हे या ठिकाणी निश्चितपणे महायुतीचा उमेदवाराला निवडून देऊन पुणेकरांनी मला असं वाटतं हा निश्चय केलेला आहे. मला खात्री याची वाटते की शेवटी तुम्ही काय काम करता, लोकांनी तुम्हाला संधी दिल्यानंतर तुम्ही दिलेला शब्द किती पाळत आहे, त्याच्यावर काय काम करता, हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून मला असं वाटतं की पुण्यासाठी इतकं काम झालं आहे हे एक बाजू आहे. भविष्यासाठी पुण्यात जर पुण्याचा पुढच्या 50-100 वर्षाचा विचार करायचा असेल तर त्याच्यामध्ये काय काम केलं पाहिजे आणि ते कोण करू शकतं हा जेव्हा पुणेकर विचार करतील तेव्हासुद्धा निश्चितपणे वरती मोदीजी आहेत, राज्यात महायुतीचं सरकार आहे, त्यामुळे पुण्याचा खासदार हा निश्चितपणे याच विचाराचा गेला पाहिजे, याच पक्षाचा असला पाहिजे. त्याशिवाय पुण्याचा भविष्याचा जो विकास आहे किंवा जे काही प्रश्न मार्गी लावण्याचे असते ते मार्गी लागणार नाहीत. मला वाटतं याच सगळ्याच्यावरती पुणेकर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचाच खासदार निवडून येतील असं मला वाटतं. मला काल तुम्ही पाहिलं असेल कदाचित पुण्यामध्ये जशी परवा दिवशी उमेदवारी जाहीर झाली तशी काल आम्ही दिवसभरमध्ये या शहरात आमच्या जे महायुतीतले घटक पक्ष आहेत सगळे आम्ही एकत्र काल फिरलो. राष्ट्रवादीच्या कार्यालयात गेलो, RPIच्या कार्यालयात गेलो, शिवसेनेच्या कार्यालयात आम्ही सगळे एकत्र गेलो. शहरातील सर्व महत्त्वाच्या स्मारकांना आम्ही अभिवादन करायला गेलो महापुरुषांच्या.
ग्रामदैवत कसबा गणपतीचं दर्शन आम्ही घेतलं. सगळी लोक एकत्र तुम्हाला पाहायला मिळाली असतील तिथे, सगळ्या पक्षातली लोक त्या ठिकाणी होते. म्हणून आम्ही ज्या पद्धतीनं आमचे तीन नेते राज्यात एका विचारानं काम करतात, एका दिशेनं काम करतात, खाली आम्ही सगळे कार्यकर्ते निश्चितपणे त्याच विचारानं आणि उद्देशानं ध्येयानं काम करतोय. मनानंच आम्ही एकत्र आहोत, शरीरानं नाही तर आम्ही मनानंच एकत्र आहोत हे कालसुद्धा जाणवलं असेल मला. निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत 100% खाती हे असंच चित्र आपल्याला दिसेल. नाही, शेवटी कसं आहे आमच्याकडं, तुम्ही काय ठरवतं याला काहीच महत्व नसतं. तुम्ही आपलं काम करत राहायचं असतं, सांगतो तुम्ही आपलं काम करत राहायचं असतं. मला, मी म्हणालो तसं 93 साली मी वॉर्डचा अध्यक्ष होतो, आज जवळजवळ 30-31 वर्ष पक्षात काम करतो आहे. म्हणजे मी त्यावेळेस महाविद्यालयीन कारण मी 12वीला असेल तेव्हा, तेव्हापासून संघटनेत पोलिंग एजंटपासून काउंटिंग एजंटपासून ते अगदी वॉर्ड अध्यक्ष असं करत करत जो प्रवास सुरू झाला अगदी महाराष्ट्र स्तरापर्यंत पण मग संघटनात्मक काम केलं प्रदेशावरतीसुद्धा. लोकप्रतिनिधी 4 वेळा झालो, महापौर झालो. मला असं वाटतं की शेवटी तुम्ही राजकारणात तुमच्या पक्षनिष्ठा, तुमच्या विचाराची बांधिलकी, तुमची ज्या तत्वानं तुम्ही तिथं काम ज्या संघटनेत करता तिथली तत्व जोपासणं आणि संयम हे जर तुमच्यासोबत ठेवलात ना, मला असं वाटतं यश कुठं जात नाही. त्यामुळे संधी कधी मिळते ह्याच्यापेक्षा जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्याला न्याय दिला पाहिजे. मला असं वाटतं की पुण्यातलं एकूण पुणे शहर पाहता, पुणे लोकसभेचा विचार करता, आमचं शहर खूप मोठं झालं. आता शहर राज्यातल्या सगळ्यात मोठं भौगोलिक विस्तार असलेलं हे महानगर झालं. 518 स्क्वेअर किलोमीटर इतकं वाढलं, 60 लाखावरती आपण गेलो. त्यामुळे स्वाभाविकपणे त्या प्रमाणातले नागरी प्रश्न आहेत. ठीक आहे, काही स्थानिक स्वराज्य स्तरावरचे प्रश्न असतील, काही राज्य शासनाच्या स्तरावरचे असतील, काही केंद्र सरकारच्या स्तरावरचे असतील. एक तर केंद्र सरकारच्या स्तरावरचे प्रश्न काय आहेत हे निश्चितपणे या शहराचं पुढचा 50-100 वर्षाचा विचार करता ते जे काय असतील ते प्रश्न निर्माण झाले असतील ते सोडवणं आणि योग्य समन्वयातनं महापालिका राज्य सरकार याच्यामध्ये या शहराचा खासदार म्हणून ज्यावेळेस काम करायला मिळेल तेव्हा निश्चितपणे त्याच्यातला एक संवाद समन्वय चांगला ठेवून ते प्रश्न अधिक मोठ्या प्रमाणात जे काही निर्माण होतील किंवा असतील ते सोडवणं आहे. सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं या शहराच्या एक सगळ्यांच्या अजेंड्यावरती जो मला असं वाटतं प्रश्न दिसतो तो आपण वाहतुकीचा. मेट्रो सुरू झाली, PMPML च्या बसेस वाढत आहेत, पुन्हा एकदा आत्ता नव्यानं 500 बसेस त्याच्यामध्ये येत आहेत. अजून भविष्यामध्ये मेट्रोचे मार्गाचं विस्तारीकरण होतं आहे. हे सगळं पाहता रिंगरोड तयार होतो आहे. हे कुठंतरी एकत्रित या शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी म्हणून केंद्रातनंसुद्धा जे काही मदत करता येईल. आता मी सांगितलं की FAME II अंतर्गत मोदीजींच्या सरकारने पुण्याला 100 बसेस दिल्या. हा विचार केंद्र स्तरावरती आहे. पुण्याच्या जवळ पुणे शहर म्हटलं की जगभरात एक वेगळं पुण्याचं अस्तित्व आहे किंवा स्थान आहे. मग पुण्याच्या जवळ किंवा पुण्यात आमचं एखादं जे काही पुरंदरचं विमानतळाचा विषय गेले अनेक दिवस सुरू आहे त्या स्तरावरती आपल्याला जास्तीत जास्त लवकर लवकर ते विमानतळ मार्गी लावणं. शेवटी पुण्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ झालं आहे. हा जो विषय होईल ना तो मला असं वाटतं की एकूणच पुण्याचं सगळं रूप बदलण्यासाठी खूप महत्त्वाचं असेल. पुण्याच्या आजूबाजूने असलेल्या जे काही मोठी शहरं आहेत, मुंबई आहे, नाशिक आहे, नगर आहे, जे काही शहर याच्यामध्ये रेल्वेचं जाळंसुद्धा म्हणजे रेल्वेच्या मार्गांचंसुद्धा विस्तारीकरण किंवा अधिक प्रमाणात काय वाढवता येईल का, त्या सेवा जास्तीत जास्त अधिक जास्त आपल्याला त्याची हे वाढवता येईल का, अशा अनेक काही काही गोष्टी ज्या शहराच्या दृष्टीनं मला वाटतं करता येतील त्या निश्चितपणे पुढचा एक हे असेल. शेवटी लोकप्रतिनिधी हा तुम्ही नागरिकांशी योग्य संवाद समन्वय जर राहिला तर नागरिक, पुणे शहर हे विद्वत्तेचं एक शहर आहे त्याला म्हटलं जातं. त्यामुळे पुण्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलेली खूप मोठी माणसं या शहरामध्ये आहेत आपल्या. त्यामुळे अशा लोकांना सोबत घेऊन त्यांचं या शहराच्या संदर्भातलं भविष्यातलं विजन काय या लोकांना एकत्रितपणे करून लोकसहभागातून लोकविचारातून त्यांच्या कन्सेप्ट काय त्यांचं विजन काय अशीसुद्धा काही लोकं सोबत घेऊन आपण या शहराचा भविष्याचा विचार निश्चितपणे करू शकतो.